एक मुलगा एकदा विवेकानंदांच्याकडे गेला आणि विवेकानंदांना त्यांनी विचारलं की आयुष्यामध्ये आई आणि वडील तितकेच महत्वाचे, पण आईचेच पांग फेडता येत नाहीत, आईचे ऋण फेडता येत नाहीत असं लोक का म्हणतात. स्वामीजी म्हणाले, या प्रश्नाचं उत्तर मी तुला नक्की देतो, पण त्याआधी एक काम कर. विवेकानंदांनी एक किलोभर वजनाची एक मातीची वीट घेतली, ती वीट त्या मुलाच्या हातात दिली आणि सांगितलं, तुझ्या कमरेच्या शेला सोड, तर शेल्यामध्ये ही वीट गुंडाळ, ती तुझ्या पोटावरती व्यवस्थित बांध, घरी जा. 9 तास तुला जे काही काम करायचं आहे ते सगळं काम कर आणि बरोबर 9 तासांनी परत ये, पोटावरचं हे ओझं सोडूयात आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर लगेच तुला मिळेल. मुलानं ती वीट बांधली आणि तो घरी गेला. आता पोटावर ओझं घेऊन त्याला झोपता येईना, पोटावर ओझं घेऊन त्याला जेवता येईना, श्वास घेणं अवघड झालं, कोणतीही कृती त्याला करता येईना, तो अस्वस्थ झाला आणि 9 तासांनी स्वामीजींनी बोलवलेलं होतं, पण बरोबर 3 तासांनी तो परत स्वामीजींच्याकडे आला आणि स्वामीजींना म्हणाला की स्वामीजी, माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं तर मला देऊ नका. मी साधा प्रश्न तुम्हाला विचारला की आईचे उपकार का फेडता येत नाहीत आणि तुम्ही तर मला ही शिक्षाच दिली. हे ओझं पोटावर बांधून मला जेवता येईना, हे ओझं पोटावर बांधून मला झोपता येईना, कुठलंही काम करणं मला अशक्य झालंय, आता पटकन हे ओझं तेवढं माझ्या पोटावरून सोडून द्यायला सांगा. स्वामीजी हसले आणि त्या मुलाला म्हणाले, अरे तुझ्या प्रश्नाचं उत्तर तर तुला मिळालंय. जे ओझं पोटावरती बांधून केवळ 9 तास सुद्धा तुला पेलता आलं नाही, त्याचं तिप्पट असणारं तुझं वजन तुझ्या आईनं 9 महिने गर्भामध्ये ठेवून सांभाळलं, तिचे उपकार तू कसे फेडू शकणार आहे. खरंच सगळ्या नात्यात दुधाचं नातं महान असतं, सगळ्या नात्यात दुधाचं नातं महान असतं आणि आई या शब्दापुढे सगळं जग लहान असतं. अहो, कोणत्याही लहान बालकाला जर ईश्वरानं विचारलं की बाबा रे, पुढच्या जन्मात तुला नेमकी कशी आई पाहिजे, सांग तुला कशी आई पाहिजे, ऐश्वर्यासारखी सुंदर आई पाहिजे की नीता अंबानीसारखी श्रीमंत आई पाहिजे, माधुरी दीक्षित सारखी छान नाचणारी आई पाहिजे की लता दीदींसारखी छान गाणारी आई पाहिजे, सांग पुढच्या जन्मात तुला कशी आई पाहिजे. ते मूल त्या ईश्वराला सुद्धा सांगेल, नको मला ऐश्वर्या, नको कोणी अंबानी, भले माझी आई पाजू दे मला पिठात मिसळून पाणी, पण तिच्या हातच्या पाण्यालाही अमृताची चव येते. लता दीदी असतील ग्रेट, पण मला माझ्या आईच्या अंगाईनच झोप येते, मला माझ्या आईच्या